गणरायाला वंदन करून आपण भाविकी शिवेला सुरुवात करायची. तत्पूर्वी सर्वांनी कळखेची विनंती अशी आहे, ज्यावेळेला भगवान पांडुरंगाचं नामचिंतन करत असताना, माझ्या विठ्ठलाचं नामचिंतन करत असताना हाताला टाई मुखान नामचिंतन करायचं. जर माझ्या भारतामध्ये हाताला टाई मुखान नामचिंतन केलं नाही तर त्या माणसाचा, त्या महिलेचा 8 दिवसाच्या कौतुकवर कहा. मग मोठ्या प्रेमानं हाताला टाई मुखानी नामचिंतन करायचं. नमन करते पांडुरंगा पांडुरंगाच्या श्री मात्रा, नमन करते रिद्धिसिद्धीला रिद्धिसिद्धीच्या गणाला, नमन करते तेरपाला, नमन करते जगद्गुरु तुकोबाला, नमन करते शांतीब्रह्म एकनाथाला, नमन करते छत्रपती शिवाजी राजाला. नमो नमो गणराया, नमो नमो गणराया. वंदन करू आम्ही बाराचा देवू, गणला वंदन करू आम्ही बाराचा देवू. Oh, my God.
तुम्हाला मराठी समजलं का? यांनी तुम्हाला आई आहे, आईची किती काकीला बसला होता, मग ताकड काम होते मला
सासू माझी फळफळा बोलते, सासू माझी फळफळा बोलते, बोलते बर काय चित्र कोणत्याही प्रकारचं नाटक सोड नसून शांतीप्रमा एकनाथ महाराजांचं भरून आहे. 700 वर्षापूर्वीची परंपरा आहे. प्रत्येकाने जोगा वाढायचा. जर आपल्याजवळ पैसे देण्यासाठी नसतील तर शेजारीकडे उसणं घ्यायचं, पण जोगवा वाढायचा. बरं का भाऊ? महिलांना पुरुषांना मागायचे, लहान मुलांना मागायचे नाही, आणि देवाला शेजार चालत नाही. पण घ्यायचं घ्या, पर्यटी म्हटल्याशिवाय मागायला याचं नाही. आनंद निर्मळ प्रकट तुझ्या कपाळावर अंगार गाठी, तुझ्या कपाळावर ती अक्षर गाठी.